मुंबईचं सर्वात मोठं फिश मार्केट कुलाबा इथले, तिथे जाऊन आपण फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहेत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंट करून नक्की सांगा। थँक्स अ लॉट। नजारा हे आहे चर्चगेट स्टेशन, इकडे बघू शकता हा नजारा। हा रात्रीचा नजारा म्हणजे एकच नंबर आहे मित्रांनो, फुल एन्जॉय। बघू शकता सुनील भाई। मित्रांनो बघू शकता तुम्ही रात्रीच्या 1:30 चाय पिणं, म्हणजे चाय प्यायचा माझा मज्जा म्हणजे एक नंबरच असते। मित्रांनो आझाद मैदान, आणि आता आपण जात आहे ते म्हणजे मुंबईचं सर्वातलं मोठं फिश मार्केट, होलसेल फिश मार्केट इथे चाललो आहे आपण। तिकडे आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे। तर मित्रांनो आपल्या प्लीज चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा। आपल्याला मित्रांनो आता कमीत कमी 1.5 महिना फिशिंग करायला जाता येणार नाही, आपल्याला आता संडेसुद्धा कामाला जावं लागणार आहे, कारण कामाचा लोड आपल्याकडे खूप आहे। ग्राफिक डिझायनर असल्यामुळे मित्रांनो आपला हा 1.5 महिन्याचा सीझन भरपूर चालणार आहे डिझायनिंगचा। वेट करेंगे।
हे बघू शकता तुम्ही, ससून डॉक मुंबईतलं सर्वात मोठं फिश मार्केट, होलसेल फिश मार्केट। आपल्याला चालत यायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागले चर्चगेट स्टेशनपासून। फायनली पोचलेलं आहे ससून डॉक फिश मार्केट, मुंबईतलं सर्वात मोठं फिश मार्केट बघू शकता। नाही नाही दिसणार नाही एवढं काय नाही। नुसती मांदेलीच भेटले दादा, दुसरी मच्छी नाही भेटली। पाकड फिश मांडली कोळंबी Thank you.
पाटीच काय भाव या पाटीचा 2000 आणि या पाटीचा 500 रुपये आपले 1200 झालं पॉकेट बन सकता 1200 रुपये पॉकेट की प्राइस है टाइगर शॉप हो सकता टाइगर प्रॉन्स टाइगर शॉप बोली केली हो लाखोला देत जाऊ नये काय जाय आज बोलतो टाइगर प्रॉन्स साइज बघू शकता तुम्ही टाइगर प्रॉन्स पापलेट ची प्राइस आहे एवढे सगळे मित्रांनो 1200 रुपये मोठी कोळंबी 2200 1200 रुपये समजला तर तो आहेच रे माऊल मावर फक्त कोळंबी बघू शकतो आम्ही गेलो नंतर दोन हजार रुपये प्राइस काय भाव आहे दादा 1500-1600 रुपये कोणीचा भाव बघू शकता 1500-1600 दादा एक मिनिट बघू शकता बांगडा काय बोलते हा सगळा बांगडा आहे एक नंबर ताजा बांगडा बस ये भाई आप बोलते हैं।